नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपलं यूट्यूब चॅनल व्ही जी क्लासेसवरती तर बघा मित्रांनो तुम्हाला सर्वांना माहिती आहे की सरळसेवा भरतीमध्ये जे आहे आता प्रत्येक विभागामध्ये दौड लागलेली आहे एक प्रकारे कारण बघा मित्रांनो सर्वात आधी आपण बघितलं तर वनरक्षक भरती निघाली त्यानंतर तलाटी भरती निघाली त्यानंतर जिल्हा परिषद भरती आता हो भरती ते नाही होत तर लगेच एक भरती निघाली आहे मित्रांनो यामध्ये गट अ ब क इत्यादी संवर्गासाठी जी आहे ही भरती ती निघालेली आहे या व्हिडिओमध्ये आपण त्याविषयी सविस्तर माहिती घेऊया तर पहा सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ परंतु त्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलला व्हिजिट दिलेली नसेल तर एवढं व्हिजिट देऊन बघा आणि आपले व्हिडिओ आवडतील तर चॅनलला सबस्क्राईब करा तर पहा मित्रांनो या सेवा भरतीविषयीची अत्यंत महत्त्वाची अपडेट अशी आहे की महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामध्ये जे आहे ही भरती निघालेली आहे मित्रांनो एकूण चौतीस संवर्गासाठी ही भरती निघालेली आहे इथं आणि आणि यामध्ये आठशे दोन पदे आपल्याला दिसत आहे तर बघा हे जे आहे चौदा आठ दोन हजार तेवीस रोजी वर्तमानपत्रामध्ये व महामंडळाच्या संकेतस्थळावर जाहिरात एक दोन हजार तेवीस प्रसिद्ध करण्यात आले आहे व सदर जाहिरातीमध्ये गट अ गट ब आणि गट क मधील अर्ज सादर करणाऱ्या इच्छुक उमेदवारांना संगणक अर्था लिपिक टंकलेखक पदाकरिता आवश्यक असलेल्या टंकलेखनाची अर्था व दिव्यांगासाठीची सुनिश्चित पदाची माहिती व पंपचालक श्रेणी दोन अनाथ आरक्षण पदवीधर अंशकालीन कर्मचारी आणि सामाजिक व समांतर आरक्षणाबाबत व अग्निशमन विमोचक या पदासाठी जी आहे सरळसेवा भरती करताना होमगार्ड यांना पाच पर्सेंट आरक्षण देण्यासा देण्याबाबत शुद्धपत्रक निर्गमित करण्यात येत आहे व सदरची शुद्धपत्रक महामंडळाच्या डब्ल्यू 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 डॉट एम आय डी सी इंडिया डॉट ओ आर जी या संकेतस्थळावर उपलब्ध आहे तरी सर्व इच्छुक उमेदवारांनी संकेतस्थळास भेट देऊन शुद्धपत्रक व भरती प्रक्रियेबाबत माहिती घ्यावी तर बा मित्रांनो औद्योगिक महाराष्ट्र औद्योगिक विकास मध्ये म्हणजे एम आय डी सीमध्ये ज्या आहेत त्या जागा इथे निघालेल्या आहेत जर तुम्ही यासाठी जर इच्छुक असाल तरही आनी है 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 तर हे यासाठी अर्ज करू शकता मित्रांनो आणि ह्या परमनंट अशा जागा आहेत तर प मित्रांनो अशा प्रकारे जी आहे सरळ सेवा भरतीचा एकामागे जी आहे इथे रेस लागलेली आहे आता प्रत्येक विभाग विभागामध्ये हळूहळू जी आहे भरती निघत आहेत तर पहा तुम्हाला माहिती कशी वाटली व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण अशा प्रकारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती घेऊन येत असतो त्यामध्ये आपण अपडेटेड सांगत असतो जिल्हा परिषद भरती असो किंवा तलाठी भरती असो वनरक्षक भरती असो कुठली पण सरळ से सेवा भरती असो त्याविषयी अपडेट आपण आपल्या चॅनलवरती घेऊन येत असतो तर आजचा व्हिडिओ आपण येथेच थांबवत आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच धन्यवाद